आज आपण हिंदू संस्कृती प्रमाणे होलिका मातेचं पूजन करतो आणि आज आम्ही या आघाडी सरकारची होळी केलेली आहे. कारण संपूर्ण देश आणि महाराष्ट्र राज्य संपूर्ण मुंबईतील नागरिक या आघाडी सरकारच्या कारभारामुळे त्रस्त आहे. त्यांच्या भ्रष्टाचारामुळे, त्यांच्या घोटाळ्यांमुळे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळे, आपल्या देशाच्या जवानांच्या शहीद होण्यामुळे सर्व देश बांधव हे त्रस्त आहे. त्यामुळे आज होलिका मातेला पूजन करताना आम्ही आघाडी सरकारचं दहन केलेलं आहे. गॅसचे दर वाढवल्यामुळे, महागाईमुळे आज महिला पण त्रस्त आहे. त्यामुळे आज एक त्यांचं दहन करून जी इडापिडा या संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर आहे ती इडापिडा टळण्यासाठी आम्ही होलिका मातेला गाराणा पण घातलेलं आहे. आणि निश्चित स्वरूपात पुढची होळी ही संपूर्ण महाराष्ट्र देशात ही चांगल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआयच्या राजवटीत असेल आणि त्यावेळी संपूर्ण देश बांधवांना ज्या समस्या आहेत त्या समस्या नसतील आणि त्यांची होळी ही आनंदात होईल अशी मला खात्री आहे. हिंदी में जाना चाहेंगे आज आघाड़ी सरकार की. आज हिंदू संस्कृति के अनुसार होलिका माता का पूजन होता है. आज यहाँ पे हमारे हमने आघाड़ी सरकार की वजह से पूरे मुंबई की जनता, पूरे महाराष्ट्र की जनता त्रस्त है. और आज आघाड़ी सरकार के भ्रष्टाचार की वजह से, महिलाओं के ऊपर अत्याचार की वजह से, हमारे जो किसान हैं उनके आत्महत्या की वजह से और जो देश के जवान हैं वो शहीद होने की वजह से पूरी देशवासी और पूरे महाराष्ट्र के सभी नागरिक त्रस्त है. इसके लिए आज होलिका माता का पूजन करते हुए हमने आज आघाड़ी सरकार का यहाँ पे दहन किया, उनको यहाँ पे जलाया गया हुआ. और आने वाले जो लोकसभा चुनाव में शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआई की सत्ता आनी चाहिए ऐसा होलिका माता के चरण में हम लोग ने सभी ने प्रार्थना किया. और मराठी में जो कहते हैं इड़ा पीड़ा टलो, जो उस अनुसार सभी जो महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र की जनता के ऊपर आघाड़ी सरकार की वजह से जो संकट है वो संकट दूर होना चाहिए. और आने वाले साल की होली जो आने वाली है उस होली में सभी महाराष्ट्र के नागरिकों को एक अच्छी सरकार और सभी परिवार आनंद और अच्छे इसमें रहने चाहिए, इसके लिए मैं प्रार्थना करता हूँ. एक असं संकट सेनेसमोर तिथे उभं राहिलेलं आहे. राहुल नार्वेकर जे सेनेचे आहेत ते एका अर्थाने बाहेर पडत आहेत अशी चिन्ह आहे. सकाळी शरद पवार यांची भेट घेतली तर तुम्ही राहुल आहात सेनेचे जे कवेचे इथे आहात आणि ते राहुल आहे त्या राहुलबद्दल या राहुलची काय प्रतिक्रिया? मी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आणि सवंत शिवसैनिक आहे आणि त्यांच्या विचारानुसार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार मी काम करत आहे. त्यांच्या संदर्भात शिवसेना पक्ष दृष्टी आणि वरिष्ठ नेते मी बोलतील. माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करायचं, लोकसभा निवडणुकीचं दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघावर भगवा फडकवण्याचं, ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन मी काम करत आहे. जे काम पक्षाने दिलेलं आहे ते सर्वांना घेऊन काम करण्याच्या दृष्टिकोनातून आज होलिका मातेला मी हीच प्रार्थना करत आहे की महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाहून वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी एकजुटीने आपण काम करूया आणि सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना एक चांगलं सरकार आणि महाराष्ट्राचं गतवैभव मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. महादेवा होली देवा महाराजा, होय महाराजा. महादेवा आज ही आपली होळी पेटवलेली आहे महाराजा, त्याचं तुझं मान ठेवून आम्ही तुका हे गाराणं घालतो महाराजा. हो जो काय देशामध्ये भ्रष्टाचार चाललेलो हा महाराजा, आदर्श घोटाळू, भलते चलते यांचे जमिनीचे घोटाळे, यांचे अत्याचाराचे घोटाळे, केसचे घोटाळे काही चालला होता तुझ्या पायाखाली घाल महाराजा. आमच्या आदरणीय बाळासाहेबांनी आमका हुकूम आदेश दिलेलो हा महाराजा, आमच्या पक्षप्रमुखांनी आमका आदेश दिलेलो हा महाराजा, आमच्या विभागामध्ये आमचे कार्यसम्राट नगरसेवक आमचे राहुल शेवाळे महाराजा यांनी एक विडो उचललेलो हा महाराजा. आणि ह्याच्या मागे आमची पुरी, आमची शिवसेना, आमची भाजपा, आमची आरपीआय मागे आहे महाराजा. आणि हो निर्णय आम्ही घेतलेलो महाराजा की त्यांना निवडून देऊचा का महाराजा. आणि तुका आम्ही गाराणं असं घालतो की ते निवडून येऊ होयत आणि पुढच्या वर्षी
त्यांनी तुमच्या त्यांच्या हातांनी तुका नारळ देऊ घो महाराजा, पाच नारळाचा तोरण आणि 1.25 किलो पेढे तुका ठेवतले महाराजा, त्यांचं मान ठेव, त्यांचा मान्य कर, त्यांना चांगले मतान निवडून दे।